मी सुशील सूर्यवंशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. महाराष्ट्रामध्ये अनेक चित्रपट आपण दरवर्षी पाहत असतो, अनेक वेब सिरीज आपण पाहत असतो आणि महाराष्ट्रातील रसिक हा त्या वेब सिरीजला भरभरून प्रतिसाद देत असतो. आणि स्वरमधुर एंटरटेनमेंट नेहमी वेडेपण ही मराठी वेब सिरीज आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, युट्यूब वरती आपण सर्वांनी पाहिलेला आहे, ऋणानुबंध असेल किंवा तुझ्या बिन मी असेल, अशा प्रकारचे दर्जेदार प्रोजेक्ट ज्यांनी आपल्या सर्वांसमोर सादर केले आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून सर्वांनीच त्या प्रोजेक्टला देखील डोक्यावरती घेण्याचं काम केलेलं होतं. असे दिग्दर्शक, अभिनेते आणि गोडगळ्याचे गायक, संगीतकार असं देखील त्यांना म्हणता येईल. सुबोधजी कवटेकर आपल्या सरांसोबत वापर करण्यात आले आहेत. जे कलाकारांची लागू पडायचं असं आपण सांगितलं, कलाकारांची देखील ओळख करून घेणार मला. तर जे गाभा आहे या वेब सिरीजचा तो आहे रायटर. त्या रायटरमुळं आज या स्टोरी देखील चार चार लागले. तर आमचे रायटर आहेत आमचे मॅडमचे सदस्य, खूप वेळातला वेळ काढून त्यांनी स्टोरी लिहून दिलेली आहे आम्हाला. तसंच गणेश लीड ऍक्टर आहे, कोमल आहे लीड ऍक्टर असून त्यांना रायटर वगैरे सपोर्ट खूप सपोर्ट केलेला आहे. आणि देशमुख सर आहे, गणेश आवडला सर लिहून दिलेला आहे. बाकी मग साईड रोलसाठी राधावन आहे. ही जी वेब सिरीज आपण प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत किंवा जी काही स्टोरी आहे वेगवेगळ्या एपिसोडच्या माध्यमातून आम्ही सिरीज पाहणार आहोत, नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न केला? त्यामुळे लव्ह स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न केला. गाव भागातून विद्यार्थी सरांकडे शिकायला आला, तो सगळं वातावरण बघून थोडा डायव्हर्ट झालेला. कविवर्य मंगेश पाडगावकर एके ठिकाणी म्हणतात की प्रेम हे प्रेमच असते, तुमचं आमचं सेम असतं. मग वेब सिरीज तर सर्वजण पाहणारच आहे आणि आताच तुम्ही सांगितलं की लव स्टोरी आहे आणि प्रेमाचा संदर्भ या वेब सिरीज मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नायक देखील आपल्यासोबत या ठिकाणी बसलेला आहे. गणेश हा या ठिकाणी मुख्य नायकाची भूमिका पार पाडतोय. गणेश, कसं वाटतं तुला ही वेब सिरीज करून? मला खूप छान वाटते. पहिल्यांदाच सुबोध सरांनी मला संधी दिली म्हणून आणि ऍक्टिंग करताना खूप अडचणी आल्या, तरी पण डायरेक्शन करायला सुबोध सर होते, त्यामुळे काय वाटलं नाही. ही माझी पहिली वेब सिरीज आहे. आणि या ठिकाणी या सगळ्या कलाकारांना घेऊन आणखी एक वेब सिरीज आपल्या सर्वांच्या भेटीला अगदी काही दिवसामध्ये पहिला एपिसोड या ठिकाणी येणार आहे. तर कोमल आपल्यासोबत आहे आणि कोमलने खूप छान भूमिका केली आहे, टीझर मध्ये सुद्धा आम्ही तिला पाहिलेलं आहे. तर कोमल, काय सांगशील, काय अनुभव येतो तुला या वेब सिरीजच्या बाबतीत? मला खूप छान वाटतं, ही माझी मराठी वेब सिरीज पहिलीच आहे आणि मला डायरेक्टर सुबोध सरांनी काम करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि खूप छान वाटलं सगळ्यांसोबत, सर्व टीमसोबत काम करून. कोमलने आताच तिचा अनुभव सांगितला आणि गणेश हा जो मुख्य नायक आहे त्यांच्यासोबत सुद्धा त्यांचा एक मित्र या वेब सिरीजमध्ये काम करतो. आपल्यासोबत आहे रोहित कांबळे. रोहित, कसं वाटतं तुला या वेब सिरीज मध्ये काम? मला या वेब सिरीज मध्ये जी संधी मिळाली ते सुबोध सर त्यांचे मी आभार मानतो पहिल्यांदा, की त्यांनी मला या वेब सिरीज मध्ये संधी दिली. मला गणेशचा मित्र म्हणून घेतले रोलला, ते मला चांगलं वाटलं आणि मी ऍक्टिंग मध्ये पहिल्यांदाच नवीन आलेलो होतो. ते ऍक्टिंग करताना काही अडथळा येते समोर असे पब्लिक असले, मग ते मी ऍडजस्ट केलं. आणि त्याच्यामध्ये सर पण होते, सर सांगत होते की तुम्ही कसं बोलायचं कसं नाही, ते सरनी भरपूर सांगितलं आम्हाला. सरपासून मी मार्गदर्शन चांगलं भेटलेलं आहे आणि सरचे धन्यवाद की आम्हाला पुढल्या रोलला घ्याव. तिन्ही कलाकार आपण नवीन चेहरे पण काय करावे, कारण संधी तर सगळे सेलिब्रिटी मध्ये येतात पण जे नवीन कलाकार आहेत मग हे कधी लोक असं होते त्यासाठी मी यांना दिलं. गणेशचा जो मित्र आहे त्याची ओळख आपल्या सर्वांना होय. गणेशचा मित्र आहे म्हटल्यानंतर नायिकेची कोमलची सुद्धा माहिती नसेल हो नक्की. तिची भूमिका कोण बजावते? तिची भूमिका करते ते राधा करते. म्हणजे राधा हे नाव तिचं वेब सिरीज मधलंच आहे? नाही, तिचं सुनीता नाव आहे वेब सिरीज. प्लस मी
अकरावीला असताना सुद्धा तू आता अभिनयाकडे वळलेली आहेस, म्हणजे तुला अभिनेत्रीच व्हायचंय की दुसरं काही व्हायचंय तुझ्या आयुष्यात? आई वडिलांचं आणि माझं स्वप्न आहे जय जीवनाचं, तेही मी पूर्ण करेन आणि अभिनेत्री बनण्याचं स्वप्न. तुमच्या डाव्या हातात लेखक बसलेले आहेत. सर, काय चित्र डोळ्यासमोर ठेवलं आपण ह्या वेब सिरीजचं लिखाण केलं? वेडेपण ही जी मराठी वेब सिरीज आहे ती आजच्या तरुण पिढीवर आधारित आहे आणि आजची तरुण पिढी शिक्षणाच्या नावाखाली कशी वाया जात आहे, म्हणजे पैशाची उधळपट्टी करून आपच्या आपल्या आईवडिलांना फसून वाया जात आहे. सरांनी या वेब सिरीजचं लिखाण केलेलं आहे, तुम्ही या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलेलं आहे, परंतु चित्रपट करत असताना किंवा वेब सिरीज करत असताना सेट उभारला जातो, ती सेट उभारण्याची जबाबदारी कोणाची? मला तरी तो अगदी अगदी ते एक राहिलं चुकून राहिलं. जितकं काय बॅकग्राऊंडला जे मेहनत लागते ते सगळं यांनी केलेलं. यांनी हा अभिनव अभिनव इतका छोटा इतका छोटा आहे पण त्याचं काम खूप मोठं आहे. अभिनव सेट उभारण्याचं काम पूर्ण पूर्ण अभिनव तुला हे जमत का सगळं? तर तू सर्वात लहान आहेस, शाळेला जातोस की कॉलेजला? शाळेला. कितवीला आहेस? आठ. म्हणजे तू आठवीला असून सुद्धा एवढी मोठी जबाबदारी पार पाडतोस, हे सगळं करत असताना तुला अडथळे येत नाहीत? नाही सर, सर तसं सांगते तुमच्याकडे माहिती सगळं करता मेहनत घ्यावं लागते त्याशिवाय फळ भेटत नाही. सुनीताच्या बाजूला ज्या आहेत त्यांची भूमिका? ती माझी मुलगी आहे सर, मधुरा. या वेब सिरीज मध्ये हे सर्व तरुण कलाकार तर आपण घेतले, परंतु तुमच्या हाताच्या डाव्या बाजूला मला या ठिकाणी सिनियर पर्सनॅलिटी ज्येष्ठ अभिनेते बनता येईल ते दिसतात, त्यांची ओळख करून घ्या मला. नक्कीच दिलीप सर आहेत. सर आपण ज्येष्ठ ज्येष्ठ अभिनेते म्हणून भूमिका साकारली आहे, काय सांगा काय अनुभव? ह्या चित्रपटामध्ये या वेब सिरीजमध्ये माझं हिरोच्या वडिलांचं काम आहे आणि आमचा जो मुलगा अजय आहे नाव त्याचं, अजयला आई नाही आहे आणि आईशिवाय वाढवलेलं पोर आहे, मोठं लाडात वाढवलेलं आहे आणि ते भरपूर शिकावं त्यांनी आणि त्यासाठी वाटून ती कष्ट करायची ह्या बापाची तयारी आहे, म्हणून तो दुसऱ्याकडे नोकरी करतो, कित्येक वेळा पैसे काढून त्याला दे, त्याची फक्त एकच इच्छा आहे की मुलांना चांगलं शिकावं, परंतु शेवटी जेव्हा पोराच्या बाबतीत कळतं त्या त्याचं सगळा जीवनाचं सार्थक झालं असं वाटता वाटता सगळं तिथे सगळ्यांचे रंगरोगटी करणारा जो विषय आहे हे कॉस्ट्युम आहे. मेकअप आर्टिस्टला आपण भूमिका पार पाडलाय, तर काय वाटतं आपल्याला? मला खूप छान एक्सपिरियन्स भेटला या वेब सिरीजमध्ये काम करून ॲज अ मेकअप आर्टिस्ट, आणि सुबोध सरांनी खूप छान मला मोठी संधी दिली या वेब सिरीजमध्ये ॲज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची, आणि जेवढं छान होईल तेवढं मी सगळ्यांना खूप सुंदर बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच थँक्यू सो मच, खूप छान एक्सपिरियन्स भेटला मला. त्याचा पहिला एपिसोड आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय आणि त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी सुशील सूर्यवंशी आपल्या सर्वांची रजा घेतो.